काय करते? चिकन बघू, तुझ्या एवढं टेस्टी होत नाही. काय म्हणते इकडे बघून सांग. म्हंटल तुझ्या आणि आईच्या हात सारखं टेस्टी होत नाही, पण मी ट्राय करते. ट्राय करते. आणि आजी मात्र इकडे तिकडे मस्त फिरते. आज आरामात आजी जेवणार आहे. आणि हे बघा आता इकडे आमचा कॅमेरामॅन म्हणजे मी दाखव ना. मी दाखवते. हा बघा आपला कॅमेरामॅन. व्हिडिओला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबच्या बटनला बुक्का मारा. बुक्का मारायला लावला. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. मग आम्ही दोघं विहिने आलेलो आहोत गुलाबाचे रोपं घ्यायला. दीदीचा उद्या वाढदिवस आहे, त्यासाठी ही तयारी चाललेली आहे आमची. काय घेतलं अक्का? कुंड्या, दोन फुलांची झाड. दोन का? कशासाठी? पल्लवीचा बर्थडे गिफ्ट. अरे वा वा. ऐकलं का, पल्लवी दीदीच्या बर्थडे गिफ्ट साठी काय घेतलंय अक्कांनी? तर आम्ही आता इथे आलेलो आहोत नर्सरी मध्ये. आलेलो आहोत कुंड्या घ्यायला फुलांच्या. तर इथे दोन कुंड्या आता घेऊन झालेल्या आहेत. आणि दीदीचा आहे बर्थडे उद्या, उद्या भेटूच तसं. पण आजचं गिफ्ट बघा अक्कांनी कसं दिलेलं आहे दीदीला. हा मला काय करते? चिकन बघू, तुझ्या एवढं टेस्टी होत नाही. काय म्हणते इकडे बघून सांग. म्हंटल तुझ्या आणि आईच्या हात सारखं टेस्टी होत नाही, पण मी ट्राय करते. ट्राय कर. आज दीदीकडे आम्हाला जेवण होतं आणि चिकनची सगळी तयारी ती करत होती. आर्या जेवण करते आहे आणि आपला हा कॅमेरामॅन. तू करतो का? थांब चलो चलो. आता दीदी छान अशी मस्त भाजी बनवते आपल्यासाठी, मस्त मसाल्याची. चिकन रसा, वाव, एकदम मस्त. आता आपण थोडं हॉलमध्ये जायचं का? नाही ना, भाजीची रेसिपी बघणार ना सगळे. दीदी भाजी कशी करते. कॅमेरामॅनला छटके पळत आहे. नाही गरज नाही. कॅमेरामॅन कशासाठी आहे मग तुमचा? बघ मग. पप्पा काय करताय? ते इकडे आपलं चिकन आहे, असं एकदम सुंदर सुंदर चिकन आहे. इकडे इकडे सगळे मसाले आहेत. ते आहे आमचं सगळं सामान. कुकर भाकऱ्या बघाया, एकदम सुंदर सुंदर भाकऱ्या. इकडे हे आणि मम्मानी काढलं आता आणि इकडे टाकलं. आता आपण हे अळणी पाणी बघू शकतो किती पिवळं आहे, किती गरम गरम आहे. तुम्ही ऐकलं का आदलेत किती सांगत होता बघा, कसं मस्त असं व्यवस्थित व्हिडिओ काय चाललेला आहे, त्याची मम्मा काय करते आणि सूप काढून ठेवलेलं आहे, पीस साईडला आहेत. आणि मम्मा बघा त्याची छान असे मस्त आता फोडणी देत आहे भाजीला. आणि आजच आम्ही जाऊन दोन झाड घेऊन आलेलो आहोत अक्का आणि मी पल्लवीच्या वाढदिवसासाठी. काय आणि पाणी आणि भात ना? अच्छा, आर्याचं जेवण चाललंय आणि आजच आम्ही संध्याकाळी दोघं विणी जाऊन पल्लवीसाठी छान दोन झाड घेऊन आलेलो आहोत. अक्कांना ना झाड द्यायचं होतं पल्लवीला वाढदिवसासाठी, मस्त गुलाबाची दोन झाड. आवडली ना ग तुला? एकदम भारी आठवण राहते. तशीच भेटी मिळायला पाहिजे. हो काय म्हटलं? भेट वस्तू मिळायला पाहिजे. अच्छा, खूप सुंदर आठवण राहते. जेव्हा फुलं प्रत्येक वेळेस येतात झाडाला तेव्हा असं बर्थडेची आठवण येते की माझ्या बर्थडेला हे गिफ्ट मिळालं आणि किती सुंदर फुलं आहे. आता आम्ही तुम्हाला दाखवतो ते कोणत्या फुलांची गोष्ट करत होते. हे बघा इकडे ते फुल आहे, इकडे ते फूल आहे. हे बघा हे फूल, हे बघा हे फूल आणि हे फूल, हे छोटस हे छोट फूल आहे. आणि अजून हे पण आणलंय, हे पण आणलंय एक छोटस. आता मी इकडे माझा पियानो वाजवतो. असा आमचा एकदम सुंदर पियानो आहे.
तर आता मी तुम्हाला थोडे वाजून दाखवतो. तर हे बघा, आपण हार्मोनियमला आता ग्रँड पियानोवर कन्वर्ट करू. काय करतोय, पियानो वाजवतोय आणि ते तुम्हाला सांगतोय. त्याची मम्मा तिकडे स्वयंपाक करते, आर्या जेवण करते आणि आजी मात्र इकडे तिकडे मस्त फिरते. आज आरामात आजी जेवणार आहे. आणि हे बघा, आता इकडे आमचा कॅमेरामॅन म्हणजे मी दाखव ना, मी दाखवते. हा बघा आपला कॅमेरामॅन. व्हिडिओला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबच्या बटनला बुक्का मारा. बुक्का मारायला लावला. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. मग काय झाले का मग फ्राय? हो. वा वा वा, अक्का इथे नैनिशाचा डबा भरत आहे. सेम माझ्या पद्धतीचे केले का? हो. आज तिला तिच्या हातचं तिच्या पप्पांना चिकन खाऊ घालायचं होतं, त्याच्यामुळे पूर्ण अगदी स्वयंपाक तिने एकटीनेच केला. भाकऱ्या मात्र तिच्या त्या निर्मलाताई आहेत ज्या आमच्याकडे येतात, त्यांनीच केलेल्या आहेत. भाजी आणि फ्राय एक नंबर केलेला आहे, अगदी सेम माझ्या पद्धतीचं. आणि मसाले वगैरे तर तुम्हाला माहिती आहे, सगळे आपले एकच असतात. गुरुबाळाला ना जरासं वातावरण चेंजमुळे ना सर्दी वगैरे झालेली आहे, त्याच्यामुळे ना नैनिशा घरीच थांबलेली आहे. तर नैनिशाचा डबा मात्र द्यायचा आहे, तर निखिलजवळ म्हटलं देऊन देऊ आणि मग तिचं जेवण वेळेवर होऊन जाईल. आणि बाळाला पण कसं मग ते रडतं वगैरे ना, मग असं तब्येत बरी नसल्यावर तर बाळ किरकिर करतात ना, तर मग वेळेवर दिलं ना त्याचं पण जेवण म्हणजे ना आणीपाणी दिलं का तो सूप भात खाऊन घेईल म्हटलं, आणि तिचं पण जेवण होऊन जाईल. तर निखिलजवळ डबा दिला. आता जेवणाचे ताट वाढले दिदीने आणि तिथे पुढे म्हटलं कसं वाढून आणि न्यायचं, कारण अरे अजून लहान आहे ना, मध्ये मध्ये ती पळत असते, त्याच्यामुळे ती इथेच असं वाढून घेते आणि मग प्रत्येकाचं ताट ठेवत असते जेवणाचं. सगळं अगदी व्यवस्थित करते दीदी पण, आणि तसंच लहाने आपली ताई पण करते नैनिशा. म्हणजे माझ्या ह्या तिघ मुलींना अशा अगदी पटपट सगळं करून घेतात, आणि त्यामुळे कसं आहे किती लोक आले घरात आपले पाहुणे तरी काही असं म्हणजे अडचण येत नाही. जॉब वगैरे सांभाळून सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करतात मुली. खूप छान वाटतं म्हणजे हे सगळं बघून. म्हणजे कसं खूप नको लोडे यायला, पण वेळ प्रसंगी केलं ना तरी भरपूर असतं. तर आता आमचं सगळ्यांचं जेवण आणून दिलं आणि ती मात्र वाढायला बसलेली आहे. ती म्हणे मी आज ना माझ्या हाताने सगळ्यांना वाढणार आहे, मी सगळ्यात शेवटी जेवते म्हणे. मी सारखं सांगत होतो अगं बसून घे सोबत जेवायला, सगळेजण एकत्र बसू, पण तिने नाही ऐकलं. शेवटी म्हटलं जाऊ दे मग, नाही ऐकत तर. खूपच प्रत्येकाला आग्रह करून वाढत होती, सगळे म्हणत होते ए बाई बस ग बस ग, आता खूप झालं. पण ती काय ऐकायचं नाव घेत नव्हती. हे बघा सगळे नाही नाही म्हणत होते. चिकनची भाजी खूप छान झाली होती, मस्त असं फ्राय पण झालेलं होतं आणि खूप छान असा ताव मारला आम्ही सगळ्यांनी. मस्त जेवणं झाली. आर्याचं मात्र आधी झाल्यामुळे ना तिची लुडबुडी इकडे तिकडे सगळीकडे चालली होती. हे बघा अशीच करत होती ती. सगळ्यांना खाऊ घातलं आणि शेवटी बसली जेवायला. छान आहे, एकदम मस्त होता, एकदम छान, अगदी अप्रतिम स्वयंपाक झालेला होता, एकदम मस्त. अरे उडू नको गं तू, सुखी हो. मामा येतो आम्ही. हा येतो नको, झोपणार आता. चला उदे उदे, चला आता घरी जाऊया. जिप्रू बाबा सगळे, चला मग बाय सगळ्यांना. बाय 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 बाबू. येतो आम्ही. हा येतो नको, झोपणार आता. चला उदे उदे. आर्याची समजूत घातली आणि तिला घरी ठेवलं, नाही तर ती मागेच लागली होती. कसं मग दोघं बाळ लहान लहान आहेत ना, तर एकत्र आम्ही आणलं नाही त्यांना तब्येत बरी नसल्यामुळे, म्हणून म्हटलं घरीच राहा बाबा, कारण आता ती पण शाळेत जाते ना. तर आजचा हा व्हिडिओ व्लॉग मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया छानशा व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा अशाच छान छान व्हिडिओंसाठी.